तुम्ही इथले बॉस आहात ना? नाही, मैं बॉस नहीं हूँ, मैं ये प्रोजेक्ट हेड कर रहा हूँ. और आपकी प्रॉब्लम क्या है वो मुझे समझ में आ गया. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकाल ना? नहीं, मैं व्हिडिओ नहीं देखूंगा. आपने जो व्हिडिओ भेजा था वही व्हिडिओ को फाइनल रखेंगे और उसी के हिसाब से हमारी टीम सारे डिसीजन लेंगे. ठीक है सर? नहीं पण तो व्हिडिओ जो त्यांनी बघितला ना तो चुकीचा आहे. वो हमारी गलती नहीं है, वो आपकी गलती है. और अभी आपके पास गलती सुधारने का टाइम भी नहीं. आपने पहले ध्यान दिया होता तो बात अलग होती, बट अभी सॉरी. सर पण हा व्हिडिओ बघून मला स्पर्धेतून बाहेर काढलं तर हा निर्णय योग्य आहे का? योग्य मतलब सही. देखिए मैडम, आपने जो एंट्री फॉर्म भरा था ना उसके अंदर एक क्लॉज था, ऑल द डिसीजंस टेकन बाय कमिटी विल बी फाइनल एंड देयर वोंट बी एनी चेंज अंडर एनी सर्कमस्टेंसेस. तो प्लीज आपका और हमारा दोनों का टाइम वेस्ट मत कीजिए और ये डिसीजन को रिस्पेक्ट करके प्लीज यहाँ से जाइए. सर ऐका ना प्लीज, मी तुम्हाला ना तुमचा निर्णय बदलायला नाही सांगत आहे. मी फक्त एवढंच सांगते की तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा. मिसेस अश्विनी वाघमारे, प्लीज आम्ही आता खरंच काही करू शकत नाही. सर प्लीज एकदा बघा ना तुम्ही. मैं एक बात बताऊं आपको, ये व्हिडिओ बनाने की जरूरत ही नहीं. आप एक या 10 वीडियो भी बनाएंगे ना तो भी मैं आपको सिर्फ देखकर बता सकता हूं कि ये कॉम्पिटिशन आपके लिए नहीं. सर पण मी ज्या दिवशी इथे फॉर्म भरायला आले होते त्या दिवशीच का नाही मला सांगितलं, व्हिडिओ बनवून का मागवला? सर मला माहिती आहे तुम्ही इथले हेड आहात, पण बायकांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे सर सांगा ना. या ऑफिसच्या एसी केबिनच्या बाहेर तुम्ही कधी सामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळलात का? नाही ना. एवढी स्प्रिंगडेल कंपनीची मोठी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन तुम्ही अरेंज करताय, पण लग्न झालेली सामान्य स्त्री कशी असते, तिला कोणत्या कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, ती काय करते याची जरा तरी तुम्हाला कल्पना आहे का? नाही ना. आणि ते कधी कळणारही नाही, कारण सर तुम्ही या कोशातनं कधी बाहेर पडायचा प्रयत्नच नाही केला. तुम्ही तुमच्या निर्णयावर खूप कॉन्फिडेंट आहात ना? तुम्हाला जर असं वाटतंय की मी ह्या कॉम्पिटिशन साठी पात्र नाहीये तर मला इथे बोलावलंच का सांगा ना, माझी खिल्ली उडवायला. प्रतीक लिली, हे उरलेले पैसे, जायचे यायचे पैसे फक्त 50 रुपये होता. मी बसने आले आणि बसने जा. Yes, come in. AP, काफी लेट हो चुका है. आज रात्री घरी जायचा विचार नहीं है वाटतं. नहीं, वो प्रॉब्लम ये है ना कि लंदन में अभी तक दिन और यहाँ रात हो चुकी है, तो यहाँ के कॉल्स तो बंद हो गए लेकिन वहाँ के कॉल्स अभी भी चालू. मुझे तो लगता है कि आप सच में आदत से मजबूर हो. हाँ, मुझे रात को जागने का शौक है और वैसे भी काम इतना है कि रात का पता ही नहीं चलता, 24 घंटे भी कम लगते हैं. ठाकरे सर म्हणतात ना ते करेक्टच आहे, तुमचं जर आतापर्यंत लग्न झालं असतं ना तर बायको पक्का सोडून गेली असते. तुम ये क्यों बोल रही हो कि तुम खुद भी अभी ऑफिस में हो, तो अगर तुम्हारी शादी हुई होती
तो तुम्हारा भी हाल कुछ खास अलग नहीं होता? इसीलिए तो अब तक सिंगल हूँ मैं। जोक्स अपार्ट, तुम अभी तक ऑफिस में क्या कर रही हो? वेल एक्चुअली बहुत अर्जेंट काम था, मुझे बहुत सारे डिझाईन्स अप्रूव करणे थे। म्हणजे आता जर मी अप्रूव केले असते तर उद्या सेजल त्याचा शेड्यूल बनवणार आहे आणि मग प्रतीक त्याच्यावर बजेट काढणार आहे। सो आय थॉट खूप इम्पॉर्टंट काम होतं म्हणून आत्ताच कम्प्लीट करून घरी जाणार होतं। बाय द वे मी पेपर्स रेडी केले आहेत, प्लीज चेक अँड साइन इट। या बाय, गुड नाईट तारा। या आज मैंने कोई गलती तो नहीं कर दी? नहीं बिल्कुल नहीं, मैंने सारे पेपर्स चेक कर लिए, दे राइट। नहीं नहीं, मैं पेपर्स की बात नहीं कर रहा हूँ, मैं कह रहा हूँ कि आज ओरिएंटेशन में जो उस औरत को 50 रुपए कन्वीनियंस देके हमने भेजा, तो कहीं मैंने उसकी सेल्फ रिस्पेक्ट को चोट तो नहीं पहुंचाई ना? मुझे ऐसे लगता है कि आपने कोई गलती नहीं की है, क्योंकि अगर वो औरत का सेल्फ रिस्पेक्ट का कोई इशू होता तो 50 रुपए लेके ऐसे निकल नहीं जाती। सो डोंट वरी एंड डोंट स्ट्रेस, ओके? जल्दी से आपका काम खत्म करो और घर जाओ। स्लीप वेल, गुड नाइट, आई सी यू टुमारो, बाय। तुम ये देख रही हो कि उसने 50 रुपए लिए, लेकिन मैं ये देख रहा हूं कि उसने 450 रुपए छोड़ दिए। सेल्फ रिस्पेक्ट पे चोट तो आई है। अरे हाड़ू चालना रे, माझा पाय दुखतो, किती फास्ट चालतोस तू? सर हाळू हाळू हाळू, त्रास होतो का जास्त तुला? नाही मी मजा करतीये। एवढा त्रास होत असेल ना तर माणसांनी ऑफिसला जाऊ नये, घरी बसावं, आराम करावा। का घरात बसून तरी काय करू रे, मला इरिटेट व्हायला होत ना। तू त्या कॉम्प्लेक्स मध्ये भाग घ्यायला गेली असती ना, ती नाट लागली असती ना, सगळे हे असं झालं असत। हे बघ, त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याचा आणि माझ्या पडण्याचा काही एक संबंध नाही आहे। उगीच ना अंधविश्वासानं काही बोलायला जाऊ नकोस। आणि हे बघ, जे काय घडायचं होतं ना ते आपोआप घडलंय। तुझ्या आयुष्यात कुठलीच गोष्ट आपोआप घडत नाही, कारण तुझ्या आयुष्यात शिल्पी नाही। शिल्पीचा काय संबंध आहे इथे? इथे नाही शिल्पीचा संबंध, पण वहिनींच्या आयुष्यात बसली ना ती वेताळासारखी। हे बघ, वहिनींच्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी होतात ना, त्या फक्त आणि फक्त शिल्पीमुळेच होतात। हा ते आहे खर, तर तसंच होत। ऐक ना, वहिनी कॉम्पिटिशनच्या बाहेर गेल्या, त्यात पण शिल्पीचाच हात असेल का? नाही रे, मला ती इतकी इन्फ्लुएन्शियल वाटत नाही की तिच्यामुळे ना तिला एवढ्या मोठ्या स्पर्धेत ना तिला बाहेर काढताय। मलाही हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा काय आला? डिअर, हा व्हिडिओ मला माझ्या ऑलमोस्ट सर्व मैत्रिणींनी फॉरवर्ड केला आहे, आणि यु नो व्हॉट, हा व्हिडिओ ना सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड होत आहे आणि त्या त्या खालच्या कमेंट्स वाचतो। बावळ मूर्ख, किती फनी बाई आहे ही। आय नो डिअर, हे सगळं ना खूप विचित्र आहे, आणि हे सगळं बघून खरंच मलाही कसं तरी होते। शिट, एक्सक्यूज मी, काही करायचं आहे का तुम्हाला? या आत या ना। ही तीच आहे का ग? ऑफकोर्स ही तीच आहे। एकदा एकदा चेक कर ना। हॅलो, तुम्हाला काही पार्लरमध्ये सर्व्हिस करायची आहे का? नाही, आम्ही इथे काही करायला आलो नाही आहे। आता काय करणार होतो, पण असल्या कॉमेडी बाईकडून आता नाही करायचं। ओ ताई, तुमचं नाव काय हो? अश्विनी ग। अश्विनी, अश्विनी ट्रस्ट मी, यू आर रॉकिंग। तुम्ही ना आणखीन असे व्हिडिओ बनवत जा, म्हणजे आमचं ना नॉनस्टॉप एंटरटेनमेंट होत राहील। काय? येस। एक मिनिट, आधी तो व्हिडिओ बंद करा। आणि हे पार्लर अश्विनीचं आहे, इथे येऊन तुम्ही तिचाच इन्सल्ट करतात? या
कॉमेडी व्हिडिओ यांनी बनवला आणि आम्हाला बोलतायत. त्यांना त्रास होतोय तुला दिसत नाहीये? एका बाईची अडवणूक करतोय तू रस्त्यात. तुला ना यावेळी पोलिसातच देतो किंवा सरळ होशील तू. पोलिसात मी सुद्धा जाऊ शकतो आणि हे जे काय तुम्ही करताय ना तो देखील गुन्हाच आहे. मला कायदा शिकवणार? हो वाघमारे, उगाच कशाला वड्याचं तेल वांग्यावर काढताय. आणि तुमची बायको दरवेळेस एक एक नवीन कार्यक्रम करते, मग त्याची दखल या इन्फ्लुएन्सरला घ्यावीच लागणार ना. आणि त्यांना स्वतःहून व्हायरल व्हायचंय, मग तुम्ही माझी कॉलर कशाला पकडताय? हा तू असा नाही, तुझे 32 दात दाखवतोस ना तू सगळीकडे, ते पूर्ण 32 दात तुझ्या हातातच देतो यावेळी. अहो मी अजून कामाला सुरुवात पण नाही केली आहे. हा मागच्या वेळेस मी व्हिडिओ व्हायरल केला तेव्हा ऐकून घेतलं, ते ठीक आहे. पण आता बघा, त्यांनी स्वतःच्या टॅलेंटवर व्हिडिओ व्हायरल केलाय. मग प्रगती काय फक्त तुमच्या मिसेसनीच करायची काय? आणि आम्ही काय? अहो निदान त्यांच्या प्रगतीवर आम्हाला वर येऊ द्या. तू नाही सुधारणार रे, तू नाही सुधारणार. ढापणे, तुला हाड तोडून घ्यायची जास्त हौस आहे का? अरे पांडुरंगा, मी इंटरव्ह्यू घ्यायला तिथे आलोय, थोडा थोडी ते करताय. ए ढापणे, तू निघितून निघितून, नाहीतर तुझ्या बरोबर मला दोन झापड्या बसतील. निघितून. पण इंटरव्ह्यू तर घेणारच मी. मॅडम फोन करतो तुम्हाला. कसला व्हिडिओ, कशाबद्दल बोलतो? हा सांगतो, सगळं सांगतो, शांत हो जा. म्हणजे तुला सुद्धा माहिती व्हिडिओ बद्दल? अगं ताई, पण हे झालं तरी कसं? मला एक सांग, तू म्हणतेस तो व्हिडिओ तू फक्त त्यांना पाठवला बरोबर, मग तो व्हायरल कसा झाला? मला नाही माहिती विद्युत, आणि प्लीज आता हा विषय आपण बंद कर. विषय बंद कर म्हणजे? ताई इट्स अ क्राईम, हा गुन्हा आहे, तुला कळतंय का? बरं ऐक, माझा एक मित्र आहे, तो सायबर सेलमध्ये काम करतो. ओके, हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला ते शोधण्यासाठी एक प्रोसेस आहे, आणि त्या प्रोसेससाठी आहे ना बऱ्याचशा परमिशन्स लागणार आहेत. त्या परमिशनसाठी मी उद्या कमिशनर सरांना भेटणार आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलून घेतो. ठीक आहे विद्युत, तुला कळत नाहीये का मी काय म्हणते? आणि प्लीज आता हा विषय बंद कर. अगं ताई असं काय म्हणतेस तू? हॅलो, अशी काही विचित्रासारखी वागते? विषय बंद कर म्हणे. बरं शिपी, मला सांग, त्या दिवशी ताईने तुला त्या कॉम्पिटिशन मधून नाव रिजेक्ट झाल्याचं सांगितलं, त्यावर ती आणखी काय बोलली? तिथे काय काय झालं वगैरे? नाही, सगळीकडे व्हिडिओ फिरतोय तिचा, ते काय म्हणे व्हायरल झालाय. हो, माझ्या मैत्रिणीचा रियाचा फोन आला होता, सांगितलं तिने मला. होईल हळूहळू सगळं नीट. मी जरा माझ्याच तंद्रीमध्ये होते, स्वयंपाक बराच बाकी आहे माझा. शिल्पी, खर तर एक्सप्लेनेशन द्यायची गरज तुला नाहीये, ती मला आहे. आय एम सॉरी. ठीक आहे, बस इतकंच बोलणार नाहीयेस. काय बोलू अजून? तू सॉरी म्हणालास मी ऐकून घेतलं, अजून काही बोलायचं आहे का? I'm really sorry. मी खरंच ओव्हरिएक्ट झालो, मी ना खूप डिस्टर्ब झालो होतो. संजू हरवल्यापासून सापडेपर्यंत माझ्या डोक्यात खूप चुकीचे विचार येऊन गेले शिल्पी, आणि त्यामुळे रागाच्या भरात मी थोडस बोललो. थोडासा? शिल्पी मी सॉरी म्हटलंय त्याबद्दल. शिल्पी तू आपल्या घरासाठी जे जे काय करतेस ना मी सगळं बघतोय, आणि मला त्याची किंमत आहे, खरंच आहे. पण तुझा हा असा उदास आणि पडलेला चेहऱ्यानं मी नाही बघू शकत, विसरून जाणार सगळं. का विसरून जाऊ? आणि काय काय विसरू? हे बरं आहे तुझं विद्युत, तुला पाहिजे असेल तेव्हा तू माझ्याशी चांगलं चांगलं बोलतोस, मिठ्या मिठ्या मारतोस, आणि पाहिजे तेव्हा वाईट बोलतोस. सगळ्या गोष्टी तुझ्या कन्व्हिनियन्सनी होणार नाहीत, आणि का व्हाव्यात? शिल्पी, कारण तेवढा समजूतदारपणा मी तुझ्याकडून अपेक्षित करतो,
मी नाहीये रे समजूतदार. मी काय तुझी बहीण आहे सारखं सारखं समजूतदारपणा दाखवायला? कमान शिल्पी अगं, काय कुठून आली मध्ये? अरे तू विसरतोयस का, आपल्याकडे ते असं बायफर्केशन आहे ना, ती म्हणजे समजूतदार, मी म्हणजे हट्टी. शिल्पी तू खूप इरिलेव्हंट बोलते. मी इरिलेव्हंटच बोलते कारण बाकी सगळे खूप सेन्सिबल आहेत. तू तर सेन्सिबल बोलतोस, तुझे आई वडील, माझे आई वडील, सगळे जण खूप सेन्सिबल आहेत. मी एकटी आहे जी मूर्खासारखी सतत बडबड करत असते. शिल्पी तू मूर्ख आहे. मी अगं मी काय बोलायला आलो तुझ्याशी, कुठल्या मूड मध्ये आलेलो आणि तू विषय कुठल्या कुठे नेतेस? मला नाही बोलायचंय, मला अजिबात कोणाशीही काहीही बोलायचं नाही. माझी खूप चिडचिड होतीये. अगं पण का? कारण मला नाही माहिती का होतीये, पण होतीये. अशी होऊ द्यायची आहे का? हो तशीच होऊ द्यायची. फेर इनफ शिल्पी, खूप झालं. मी खरं तर आहे ना इथे तुझी समजूत काढायला आलेलो, पण तुला विषय ताणायचाच आहे. ताणत बस, कारण यापेक्षा जास्त आहे ना मी तुझी समजूत नाही काढू शकत. माझ्या सुद्धा पेशन्सला काही लिमिट्स आहेत. इतक्या मोठ्या खुर्शीवर बसता तुम्ही, तुमच्या शब्दाला वजन आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, पावर आहे. मग माझ्यासारख्या मध्यम वर्गीय बाईला जी अतिशय सामान्य आयुष्य जगते, तिला असं इथे तुमच्या ऑफिसमध्ये बोलावून तिचा उघड उघडपणे अपमान करण्याची काय गरज होती? किस बारे में बात कर रही है? ते मला मान्य आहे की तुम्हाला तुमच्या स्प्रिंगडेल कंपनीची ही मिसेस इंडिया कॉम्पिटिशन खूप मोठी करायची आहे, खुशाल करा, त्यात काहीच मावग नाही. पण त्यासाठी माझं असं करण्याची काय गरज होती सर, सांगा ना. मी आणि माझं कुटुंब ना खूप साधेपणानं जगतो. आम्हा लोकांची अशी खिल्ली उडवण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नव्हता. हा हल्ली लोक स्वतःच्या आयुष्यातले छोटे मोठे प्रसंग शूट करून ते सोशल मीडियावर टाकतात, त्यांना हजारो लाखो करोडो लाईक सुद्धा मिळतात, पण ते त्यांच्या मर्जीने होतं सर. माझा व्हिडिओ माझ्या परवानगी शिवाय तुम्ही 100 लोकांना पाठवला, असं का केलं तुम्ही? की आपको कुछ गलतफहमी हो रही है? नाही सर, तुम्ही मला कॉम्पिटिशन मधनं बाहेर काढलं त्याच्यावर माझं काही म्हणणं नाही. मी तुम्हाला म्हटलं की दुसरा व्हिडिओ करून पाठवते, माझी चूक सुधारते, ती गोष्टही तुम्ही फेटाळून लावली. आणि मी काही बोलणंही चुकीचं होतं कारण मला तुमच्या नियमांच्या आड यायचं नव्हतं. पण सर तुम्ही तुमच्या पॉवरचा उपयोग केला. तुम्हाला माझा अपमानच करायचा होता ना सर, मग त्या दिवशीच अजून 10 शब्द बोलून घ्यायचे होते. सर हे तुम्हाला समजायला हवं की माझा व्हिडिओ असा व्हायरल झाल्यामुळे या गोष्टीचा माझ्यावरच परिणाम होणार नाही, तर माझ्या कुटुंबावर माझ्या मुलींवर परिणाम होईल. आणि हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला सर? आप मुझे कुछ बोलने देंगी तो मैं कुछ बताऊंगा ना आपको. काय बोलणार सर तुम्ही? तुम्ही हेच सांगणार की माझा याच्याशी काही संबंध नाही आणि मला नाही ऐकून घ्यायचं आहे. मी लहान तोंडी मोठा घास घेते सर, पण तुम्ही तुमची चूक मान्य करा. बरोबर आहे, तुमच्यासारखी मोठ्या हुद्द्यावर असलेली माणसं स्वतःची चूक कशी मान्य करणार? जाणून घ्यायचंय की तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या व्हिडिओचा परिणाम अशा पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटत होतं का? इतकी मोठी लोक तुम्हाला सपोर्ट करतात, तुम्हाला अपेक्षा होती की ते तुम्हाला सपोर्ट करतील? मला ना आज जायचंय. हो तुम्ही तर एकदम स्टार पार्लर वाल्या झाल्यात, आम्हाला पण तुमच्याकडून आयब्रोज करून घ्यायचे. जेनिफर. हा अगं हे सगळं काय? तू स्टार झाली आहेस, तीही रातोरात, ओव्हरनाईट स्टार. पण अचानक असं काय झालं? आता स्टार सेलिब्रिटींच्या इंटरव्ह्यूज ह्या होतातच ना, अगं मोठ्या मोठ्या लोकांनी सेलिब्रिटीजनी तुझ्या पोस्टला ट्विट केला आहे, सो हा सगळा परिणाम त्याचा आहे. अश्विनी मॅडम, तुमचं आता पुढचं पाऊल काय असेल? म्हणजे तुम्हाला जे तुमचे चाहते सपोर्ट करत आहेत त्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता? मी ना खरं तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, खरंच देईन, पण आता ना माझी खरं काम करण्याची वेळ झाली आहे आणि माझ्या काही कस्टमर्स इथे आहेत, त्यांना सर्व्हिसेस हव्या आहेत, त्यांना असं ताटकळत
ठेवून मी उत्तर देणं बरोबर दिसत नाही ना। तो फिर हमारा क्या, हम तो आपसे मिलने आए हैं। अश्विनी, मी स्त्री संघटनेचे अध्यक्ष आहे, तुला त्या कंपनीने काय काय त्रास दिला आम्हाला सांग, आम्ही त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ। खर तर मला खूप आनंद झालाय तुम्ही सगळे इथे इतक्या मोठ्या संख्येत मला भेटायला आलात, आणि मला ना कळतच नाहीये मी तुमच्याशी काय बोलू, खरंच थँक्स। पण मला काम सुरू करायला हवं ना, मी पहिलं काम सुरू करते आणि तुमच्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन। आणि हो, माझ्या कस्टमर्सची जर संमती असेल तर मी काम करता करता तुम्हाला उत्तरं देईन, पण त्यांची हरकत नसायला पाहिजे। पण जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, चालेल ना? हो ठीक आहे, चालेल। मॅडम, हे सगळं तर कौतुकास्पद आहेच, पण तुम्ही तुमच्या कामापुढे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला महत्व देत नाही ही गोष्ट सुद्धा कौतुकास्पदच आहे मॅडम। मॅडम प्लीज तुम्ही चालू करा तुमचं काम, आम्ही वाट बघतो इथे। थँक्स, खरंच थँक्स। जनमानसांचा अंदाज बांधणे कठीण असते, फिर अश्विनी वाघमारेच्या व्हिडिओला मिळत असलेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे। अश्विनी वाघमारेच्या ज्या व्हिडिओवर लोक कालपर्यंत हसत होती, त्याच व्हिडिओला आज मोठमोठ्या सेलिब्रिटीज आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे हॅशटॅग आय सपोर्ट अश्विनी या चळवळीला जोर आला आहे। तासागणित अश्विनीच्या सपोर्टरची संख्या वाढत आहे आणि यामध्ये काही चमत्कारिक प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत। कुकरची शिट्टी वाजली म्हणून बायाला स्पर्धेतून काढून टाकणार आहे का? मग बायकांनी कुकर लावायचं बंद केलं पाहिजे, एवढंच बस। अश्विनी वाघमारे यांना स्पर्धेतून बाहेर काढलेलं आहे हे चुकीचं आहे, मी त्यांना सपोर्ट करतो। अश्विनी वाघमारे बद्दल तुम्हाला काय वाटतं? अश्विनी एक अत्यंत मेहनती बाई आहे आणि अशा बाईला व्हिडिओ मध्ये थोडा गोंधळ झाला म्हणून स्पर्धेतून काढून टाकत असेल तर आमची स्त्री संघटना पूर्ण स्पर्धेवर बंदी आणेल। ह्या सगळ्या जणी तर आपल्या आशूसाठी भांडायला पण तयार झाले आहेत। कमाल आहे यांची। यांची कसली आली कमाल? आपल्या आशूची कमाल आहे। अरे प्रकाशरावांचा फोन। हॅलो, हा प्रकाशराव बोला ना। हो हो, तेच तर बघतोय की। हो ना, अहो खरंच कमाल केली पोरीने, आणि सगळ्यात महत्वाचं सगळेजण कौतुकच करतायत तिचं, तिला पाठिंबाच देत आहेत। ही जी सारी नई डिझाईन्स आहे केव्हा प्रतीक सर? प्रतीक टीव्ही चालू कर। अश्विनीच्या एक साधारण व्हिडिओमुळे स्प्रिंगडेल मिसेस इंडिया कॉम्पिटिशन या प्रकरणात तिला राज्यभरातून सपोर्ट मिळत आहे। मोठमोठे सेलिब्रिटीज देखील अश्विनीला सपोर्ट करण्यासाठी पुढे आले आहेत। आय सपोर्ट अश्विनी आणि माझा अश्विनीला पूर्ण पाठिंबा आहे हे हॅशटॅग वापरून मोठमोठ्या सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियावरून तिला पाठिंबा दिला आहे। हॅशटॅग आय सपोर्ट अश्विनी, हॅशटॅग माझा अश्विनीला पूर्ण पाठिंबा आहे, हॅशटॅग आय सपोर्ट अश्विनी, हॅशटॅग माझा अश्विनीला पाठिंबा आहे। वी सपोर्ट अश्विनी, वी सपोर्ट अश्विनी, वी सपोर्ट अश्विनी, वी सपोर्ट अश्विनी। बंद करते। काय बाबा, या बाईचं काय प्रकरण चाललंय? सर, त्या बाईने आपल्या मिसेस इंडिया कॉम्पिटिशनचा फॉर्म भरलेला, पण आपणच तिला रिजेक्ट केलं। आणि का रिजेक्ट केलं? कारण तिने हा व्हिडिओ पाठवला। हा प्रतीक, बाहेर जा। ठीक आहे अकल। एपी, आई तू असं का केलंस? काय केलं मी? मला जेनी आंटीने सांगितलं तुला स्प्रिंगडेल कंपनी मधून कॉल आला होता ना की परत या म्हणून, तू त्यांना? आणि मी त्यांना नकार दिला। मला पटतच नाही असं का सांगितलंस तू त्यांना? मयू अगं, आता कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची गरजच उरली नाहीये। तू आज बघितलं ना केवढी गर्दी होती, अगं सकाळपासून साधं पाणी प्यायला मला वेळ मिळाला नाहीये मयू। आणि एवढं सगळं काम असताना स्पर्धेत भाग घेऊन काय होणार आहे? मला मन लावून काम करता येईल का? आणि मी पार्लर मध्ये काम करते तर तुझा माझ्यावरचा विश्वास कमी होणार आहे का? नाही ना। अगं स्पर्धेत भाग घेऊन जे साध्य होणार होतं ते स्पर्धेत भाग न घेता ह्या ना त्या कारणाने साध्य झालंय, म्हणून मी त्यांना नकार दिला, कळलं?
आई पण मला असं वाटत तू पुन्हा एकदा विचार केला पाहिजेस. नाही मी माझा निर्णय मी आता नाही बदलणार. म्हणजे ऐश्वर्या रायला या कॉम्पिटिशन मधनं बाहेर काढणारा हाच माणूस असेल. तुम लोगों को ये सब मजाक लग रहा है क्या? एक के बाद एक हमारे स्पॉन्सर छोड़ के जा रहे हैं, बैक आउट कर रहे हैं, ये सब हो क्या रहा है? अरे यहाँ मैं किसी तरह ठाकरे सर को ये कन्विंस करने की कोशिश कर रहा हूँ कि सिर्फ हमें स्पॉन्सर चाहिए तो हमें हमारी मर्जी के खिलाफ किसी को भी रिटेन करके रखने की जरूरत नहीं है, और तुम यहाँ मुझे बैड न्यूज पे बैड न्यूज दे रहे हो. पेस्टल इंफ्रा हमारे प्राइम स्पॉन्सर में से एक है, हम उसे हमारे हाथ से नहीं जाने दे सकते, समझ रहे हो तुम? नहीं नहीं नहीं, ये गड़बड़ कहीं ना कहीं हमारी ओर से हो रही है, क्योंकि अगर एक हाथ स्पॉन्सर जाता तो मैं समझ सकता था, लेकिन ये इतने सारे मतलब कि गलती कहीं ना कहीं हम कर रहे हैं. नहीं नहीं, मुझे तुम्हारा कोई एक्सप्लेनेशन नहीं चाहिए, ठीक है? आई डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन. हमें इस इवेंट के लिए बड़े से बड़े स्पॉन्सर्स चाहिए, और अगर वो नहीं मिलेंगे तो हमें उनको खींच के लाना पड़ेगा, समझे? एक काम करो, सबकी मीटिंग बुलाओ, सारे फाइनेंस डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, सबकी मीटिंग बुलाओ. सेजल को बोलो वो अरेंज कर देगी, मैं यहां से डायरेक्ट ऑफिस आ रहा हूं. यस, अभी. मिसेस इंडिया कॉम्पिटिशनची सगळी सूत्र या माणसाच्या हातात आहेत. एपी काहीतरी गोडधोड बनवायचं असत, विसरलीस? नाही. चांगली गोष्ट अशी कोणती चांगली गोष्ट? आई मला माहितीये तुम्हाला ही गोष्ट आवडली नाहीये, पण माझ्या या प्रवासात माझं अख्खं कुटुंब जर माझ्या बरोबर असेल तर मला खूप आवडेल. आणि आई तुमच्या बरोबर असण्याने मला खरंच खूप आधार वाटेल. आई वा, हिरा उत्तम झालाय. मयू संजू आणि खूप बाहेर गेले, त्यांना बोलावणार. आहो शिरा. वा एकदम छान. बघू 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 तर. अगं अगं घे घे घे. कॉंग्रॅच्युलेशन्स, पहिल्यांदा तुझंच तोंड गोड करायला पाहिजे. इट इज बिग कॉंग्रॅच. हे बघ, कोणाला काहीही वाटू दे, पण मला खरंच आनंद झालाय. भारी आहेस तू. पण आईला जो प्रश्न पडलाय तो खरं तर मलाही पडलाय. म्हणजे त्यांनी मला बाहेर काढलं होतं आणि परत स्पर्धेत का घेतलं? हाच म्हणजे. हा अगं कसं माहिती आहे का, ह्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात ना, ह्यांचं काही गणित असत. म्हणजे तो अश्विनीचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे त्या स्पर्धेतून तिला बाहेर काढलं, आणि नंतर तो इतका व्हायरल झाला, इतका व्हायरल झाला की मोठमोठ्या लोकांनी त्याच्यावर बोट ठेवली. ओ, म्हणजे इन शॉर्ट घाबरून या लोकांनी तिला परत बोलवलं असं? कुणास ठाऊक, किंवा अश्विनीमुळे त्यांना असं वाटलं असेल की आपला फायदा होईल. तू याबद्दल काहीच एक्सप्लेनेशन विचारलं नाहीस त्यांना? म्हणजे मला काही गरजच वाटली नाही. आलेच मी. कॉन्फिडन्स चांगला आहे, काही विचारायची गरज नाही असं म्हणाली. विचारायचं कशाला? कसं आहे, आपल्याला हवं ते मिळालं ना, बस झालं, विषय संपला. आणि तुला सांगू का, ते आजकाल काय म्हणतात ते स्पॉन्सर्स वगैरे म्हणतात की नाही, अश्विनी असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा. कुहू कुहू. एक रुसूबाई,
अशी रुसून का कोपऱ्यात येऊन बसलीय? मुळात मी रुसूबाई नाहीये. सॉरी, मग कुहू अशी कोपऱ्यात रुसून का बसलीय? कारण कुहू खूप 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 रागवलीय. अरे बापरे, कुणावर रागवलीस तू? तुझ्यावर. ह, माझ्यावर? मी काय केलं जात? संजूनी मला काहीतरी सांगितलंय. काय सांगितलं संजूने? संजूनी मला असं सांगितलं कि मामी आता इतकी बिझी होणार आहे कि ती तुझ्याशी बोलू पण शकणार नाही, तुझा लाड पण करू शकणार नाही, तुला भेटू पण शकणार नाही. हसते का? अगं नाही ग बाळा, तुझ्यावर नाही हसत आहे. संजू लबाड आहे ना म्हणून त्याच्यावर हसते. त्याने काय केलं? त्याने काय केलं, त्याला ना सगळा शिरा खायचा होता म्हणून त्याने तुला असं सांगितलं. म्हणजे बघ ना, त्याने काहीतरी तुला सांगितलं आणि तू रुसून अशी जिन्यावर येऊन बसलीस शिरा न खाता, हो की नाही? जा बाबा, तुम्ही सगळंच वाईट. सॉरी. अगं सॉरी. इथे बघ, मला सांग, यापूर्वी आई कामामध्ये कधी बिझी नव्हती का? तुला ती कधी विसरली का? नाही ना बाळा. एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव, आई कामात किती बिझी असली खरी ती नेहमी कुहूचे लाड करणार, कुहूशी बोलणार, हो की नाही? आणि ना अजूनपर्यंत एक गोष्ट झाली नाही, ती यापुढे होणार आहे. तुला माहितीये काय? आपण दोघी ना खूप नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे? म्हणजे मी आजपर्यंत ज्या गोष्टी शिकले नाही त्या गोष्टी शिकणार. आणि तू, मी नेहमी घरी असल्यामुळे तुला कधीच शिकता आलं नाही ते तू शिकणारच. कुहू, काही गोष्टी मला नियम म्हणून शिकाव्या लागतील आणि तुला गरज म्हणून शिकाव्या लागतील. कळलं तुला? समजलं तर नाही, पण काहीतरी गंमत वाटली. हो की नाही? अरे वा, तुम्ही दोघी मला सोडून इथे गुलुगुलू गप्पा मारत बसलाय. दिदू दिदू, तू जा, आम्ही प्लॅनिंग करतोय. रे थोडी विकेट. ओ शे बाई, जमाना बघ ना कसा बदललाय, काय चेंज झालाय. म्हणजे कुठल्याच गोष्टीचं काहीच फिक्स सांगता येत नाही. म्हणजे बघ ना, शेअर मार्केट, बजेट, पॉलिटिक्स, तुझ, निसर्गाच, थंडीच, काही सांगू शकत नाहीये. कुठलीच गोष्ट फिक्स नाहीये. अनसर्टनिटी इज ओनली द थिंग विच इज सर्टन इन दिस लाईफ, ऑलवेज रिमेंबर दॅट. म्हणजे? म्हणजे काय बोलशील? श्रेयस, तुझा अभिनंदन. कशाबद्दल? मी काय केलं आता? अरे आम्हाला समजली हो आनंदाची बातमी, अश्विनीने कॉम्पिटिशन मध्ये पुन्हा भाग घेतल्याबद्दल तुझं अभिनंदन. हो खूप छान झालं. हो अभिनंदन तुमचं. आता माहितीये आपल्या आश्रय सोसायटीचं नाव अश्विनीमुळे मोठं होणार. हो पुन्हा एकदा अभिनंदन. हा थँक्यू काकू. हे अश्विनीला सांगा. सांगतो. हा नक्की. हा नक्की. बाय काय यार, त्यातली ती जी आहे ना ती तांबे बाई आहे. तांबे बाई एक नंबरची खडूस बाई आहे, असं वाटतं तिला तांबे फेकून मारा. काय करायचं ठरतच नाही तुझं. बाबा हो, मला खूप उशीर झाला, आता निघायला हवं आणि 10 वाजत आलेत. मला ना तिथे पोहोचायलाच बहुतेक वेळ लागेल खूप. मग निघ ना, काही काम बाकी आहे का तुझी? नाही असतील तर राहू देत, तू जा, उशीर होईल तुला. बाबा हो, तसंच महत्वाचं काम आहे, ते पूर्ण झाल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. काय काम आहे असं? बाबा मला आईंचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांचा आशीर्वाद न घेता कशी जाऊ मी? जाऊन जाऊन जाणार कुठे? देवळात गेली असेल, नाही तर तांबे वहिनीकडे असेल, नाही तर ते लाल पुस्तक घेऊन सातपुतींकडे गेली असेल. तू जा. बाबा पण किती वेळ लागेल त्यांना यायला याचा अंदाजच लागत नाहीये. नाही बाबा, मला नाही पटत ही गोष्ट. जाऊ दे, तू काही वाट बघू नको, तुला उशीर होतोय, जा निघतो. अगं वाटेतच भेटेल तुला ती. बाबा पण अश्विनी, लास्ट टाइम तुला उशीर झाला तर बोलणी ऐकावी लागली होती ना, म्हणून माणसानं वेळेत जावं. कळलं? जा जा निघतो. अगं घड्या बघ किती वाजले, 10 रिपोर्टिंग आहे तुझं.
ते ये. गजरा माझ्यासाठी? अरे वा प्रगती. अगं येताना गजरा विकणारा मुलगा दिसला, म्हटलं तुझ्यासाठी गजरा घ्यावा. उज्ज्वला तुझं मन बदल ना, आता गंगेत घोडं नाहलो. तस काही नाही, आजही मला अश्विनीने स्पर्धेत भाग घेणं पटलेलं नाही. पण अश्विनी तुला सांगू, तू या घरची सोनेस. उद्या ही स्पर्धा तू जिंकलीस ना तर वाघमाऱ्यांचंच नाव मोठं होणार आहे. एवढा विचार करायला लागलीस, प्रगती आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो, ते काय कॉम्प्युटरवर करताना ते करा. अश्विनी अगं त्या दिवशी तू माईंड बरोबर स्वयंपाकघरात बोलत होतीस ना, तेव्हा मी तुमचं बोलणं ऐकलं. तू म्हणत होतीस की एक बाईच बाईला प्रोत्साहन देत नाही. खरं आहे, मी तुझी सासू म्हणून नाही पण तुला एक स्त्री म्हणून तुझ्या बरोबर राहीन. तुला प्रोत्साहन दे. आणि ते बाकीचे सगळे लोक म्हणतात ना तसं. अगं माई या त्याच राशेस आहेत ज्या तुला नेहमी होतात. अगं म्हटलं मी ते शिल्पीला पण ती म्हणली नाही काहीतरी वेगळं असेल म्हणून. शिल्पी आईने काही वेगळं खाल्लं होतं का ज्याच्यामुळे तिला या अशा रॅशेस आले? नाही, डोसे खाल्ले होते. हो ग, साधंच खाल्लं मी, काही विशेष नाही खाल्लं. हा म्हणजे सकाळी चहा त्यानंतर डोसे, माझ्या मते एवढंच खाल्लंय. आणि मला असं नाही वाटत की ही फूड अलर्जी आहे, काहीतरी वेगळं आहे. आई मग औषधं घ्यायची ना, तुझ्या गोळ्या असतात ना ग. असतात अगं औषधं, पण काय झालं यांनी त्या दिवशी सगळं ते औषधांचा डबा साफ केला ना, ती एक्सपायर झालेली औषधं टाकून दिली सगळी आणि नवीन औषधं आणायची होती. त्याच्या आतच हे झालं बघ. वहिनी पण मी ऑनेस्टली सांगू का, मी ना हॉस्पिटलमध्ये अशा अनेक केसेस बघितल्या. प्रत्येक वेळी काहीतरी खाल्ल्यामुळेच अशी रॅश येते असं नसतं. अनेक वेळा माणसाने टेन्शन घेतलं किंवा स्ट्रेस घेतला तरी सुद्धा अशा गोष्टी होतात. स्ट्रेसमुळे? हो माई, आता तुला कसला आलाय ग स्ट्रेस? आता तर तुझी सून सुद्धा घरी आलीये. मग वहिनी प्रत्येक वेळी सुनेमुळेच असं काहीतरी होतं असं नसतं ना ग. कदाचित तू त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलायस, मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये, त्याचं पण टेन्शन घेतलं असेल माईंनी, त्याचाही स्ट्रेस आला असेल म्हणून पण झालं असेल हे सगळं. माई असं आहे का काही? नाही तसं काही नाही, पण त्या नाही सुद्धा कॉन्फिडेंटली म्हणू शकत नाहीयेत. त्यांना कदाचित सबकॉन्शियस माइंड मध्ये होत पण असेल त्रास, त्या तसं सांगत नाहीयेत फक्त. आणि मला असं वाटतं इतका जर त्यांना त्रास होत असेल तर तू त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग न घेतलेला बरा. आणि आता मला सांग, कॉम्पिटिशन महत्वाची आहे का स्वतःची आई महत्वाची आहे? माई हे सगळं काय आहे ग? तुला खरंच या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय का? नाही ग, आधी मला असं वाटायचं पण आता ना सगळी बाहेरच्यांची मतं पण तुझ्याबद्दल बदलली आहेत तर आता तसं काही नाही वाटत मला. पण फक्त थोडं टेन्शन वाटत कारण श्रेयस रावांना आणि तुझ्या सासूबाईंना पटलं नाहीये ना हे. बरं झालं ना वहिनी कॉम्पिटिशनला जायच्या आधीच तुला हे कळलं. आता तू नाव काढून टाक तुझं त्या कॉम्पिटिशन मधनं बस. अगं माई तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही. हे बघ आईनी मला गजरा सुद्धा दिलाय, माझ्यासाठी मंदिरात गेल्या होत्या आणि मला म्हणाल्या की सगळं व्यवस्थित होईल, कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नको म्हणून. खरंच सांगतेस ना अशू? हो. अगं मी खोटं का बोले? हवं तर तू आईनं फोन करून विचार. खूप मोठं टेन्शन गेलं बघ माझं. मी भारताची रहिवाशी असले पाहिजे आणि पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरुद्ध कोणतीही केस असता कामा नये. आणि सर तुम्हाला असं वाटतंय की मी म्हणजे मिसेस इंडिया होण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे मी जरी मिसेस इंडिया झाले तरी माझ्या सगळ्या गोष्टींचे हक्क एक वर्षासाठी स्प्रिंगडेल कंपनीकडे राहतील. पण सर हा मुद्दा तुम्ही सांगितला नसता ना तरी चाललं असत, कारण तुम्हाला असं वाटतंय की मी विनर होणारच नाही ना. आणि हा म्हणजे मी उशिरा आले
पण ह्याच्या पुढे ना मी स्प्रिंगडेल कंपनीचे सगळे कायदे पाळेन. आणि आता 10 मिनिटांनंतर पुढचं सेशन सुरू होईल. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आणि फिजिकल फिटनेसवर माहिती दिली जाईल. दुसऱ्या दिवशी टेबल मॅनर्स, तिसऱ्या दिवशी मेकअप आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आणि चौथ्या दिवशी कॉस्ट्युमसाठी मापं घेतली जातील सर. मेजरमेंट. मेमरी अच्छी आपकी. सर, आमच्यासारख्या संसारी बायकांचं ना असंच असतं, म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या गोष्टी एका वेळी लक्षात ठेवणं, त्यामुळे सवय असते आम्हाला. मल्टीटास्किंग. हो, म्हणजे कसं असतं बघा ना, सासऱ्यांच्या आवडीनिवडी, सासूच्या औषधांच्या वेळा, त्याच्यानंतर नवऱ्याची मीटिंगची वेळ, मुलांचं अभ्यासाचं वेळापत्रक, ते नाश्त्याला काय काय खाणार आहेत त्याची यादी, त्याच्यानंतर विम्याचे हप्ते, डॉक्टरांचे नंबर्स, नातेवाईकांचे वाढदिवस, त्याच्यानंतर किराणाचं बिल कधी द्यायचंय, गॅसचा सिलेंडर कधी संपतोय त्याची तारीख, अशा खूप गोष्टी असतात. म्हणजे मी खरं सांगू का, ही तुमची लिस्ट सुद्धा कमी पडेल. आणि ना मला सॉरी पण म्हणायचं आहे, म्हणजे मी उशिरा आले तरी तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन मला महत्वाचे मुद्दे सांगितले, त्याच्यासाठी मी तुमचे आभार सुद्धा मानते सर. देखिए मिसेस वाघमारे, यहाँ जितनी भी महिलाएं आती हैं वो सारी शादीशुदा हैं और आप ही की तरह 10 काम निपटा के आती हैं. सबकी फैमिलीज है, अपने अपने प्रॉब्लम्स हैं, तो अगर आप लेट आई है उसका मतलब यही है कि आप घर से ही लेट निकली. तो अगली बार ध्यान रखिएगा, वरना अगर आप स्पेशल कंडीशन में इस कॉम्पिटिशन में एंट्री ले सकते. आंटी को होय, पहिल्या सेशनला तर दिसली नाही पण हातात ब्रॉशर दिसतो, म्हणजे कंटेस्टंटच असेल. अगर ये कंटेस्टंट है इसको मिलना चाहिए. हाय, आम्ही रितू पर्णा दास, अश्विनी वाघमारे. आप इस कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करने के लिए आई हैं? एलो, नहीं तो यहाँ क्यों आती? आई लाइक योर स्पिरिट, काफी डेयरिंग लगती हो. कर लो, खूब एंजॉय कर लो, लेकिन बस पिकनिक समझ के, क्योंकि रितु पर्णा दास के सामने कोई टिक नहीं सकता. और अश्विनी वाघ मारे, उसका तो कोई चांस ही नहीं है. हाय, हेलो लवली लेडीज, हाय, बैक टू द बैंक्वेट हॉल प्लीज. या श्योर. तुला काय वाटलं की तू असा गेटअप चेंज करून आलीस, आवाज बदललास, तर मी तुला ओळखणार नाही. मला तुला ओळखायला, तुला बघायची किंवा तुझा आवाज ऐकायची अजिबात गरज नाहीये. मी तुझ्या श्वासावरून तुला ओळखतो शिल्पी, तरी तुलाच माझं प्रेम कळत नाही. आणि अशा फालतू ऑफर्स घेऊन येऊ नकोस ऑफिसमध्ये. सॉरी फॉर दिस, पण एकदा माझं ऐकून घे ना प्लीज. आय नो, त्या स्प्रिंग डेल मिसेस इंडिया कॉन्टेस्ट साठी मी तुला का स्पॉन्सर म्हणून हवाय ना हे मला माहिती आहे, कारण तुझी बहिणी आहे त्यात. आणि हा ना तुझा एक नवीन प्लॅन आहे, अँड आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दिस प्लॅन, सो प्लीज लीव. अरे पण प्लीज लीव. हे बघ, या सगळ्यांनी आपल्या कंपनीला खरंच खूप फायदा होणार आहे. माझ्याकडे खरंच खूप व्यवस्थित डोक्यात प्लॅन आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड, लीव. विक्रम प्लीज एकदा.
अनेक वेळा ब्युटी पेजंट ठरलेली रितू पर्णा आपल्या पॅशनच्या बाबतीत फार काटेकोर आहे. मिसेस इंडिया होणं तिचं स्वप्न आहे. प्रीता बालचंद्रन फ्रॉम चेन्नई. भरतनाट्यम मध्ये नृत्यकलांवर पदवी प्राप्त असून भरतनाट्यमला राष्ट्र पातळीवर पोहोचवण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. अश्लेषा शिवलकर फ्रॉम मुंबई. प्रोफेशनने इंटेरियर डिझायनर आहे पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये येण्याची फार आवड आहे. रेवती गणेशम फ्रॉम बँगलोर. नॅशनल चॅनलवर न्यूज अँकर म्हणून काम केलंय पण आपल्या पॅशनसाठी नोकरी पण सोडली. भाषा शिकण्याची प्रचंड आवड आहे. नियती राव फ्रॉम कर्नाटका. वाचन करायला आवडतं आणि स्वयंपाकाची सुद्धा फार आवड आहे. अमृत कौर फ्रॉम चंदीगड. सलग 3 वर्ष मिसेस चंदीगडचा किताब जिंकली आहे. गाणं म्हणायची सुद्धा आवड आहे. कुशा चड्डा फ्रॉम दिल्ली. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे पण डान्स आणि थिएटरकडे जास्त झुकाव आहे. मिथिला कलंगुटकर फ्रॉम गोवा. फिशरीचा खूप मोठा बिझनेस आहे. गोवन फोक म्युझिकला आपला जास्त वेळ देते. गोवन म्युझिकची स्वतःची अकॅडमी सुद्धा आहे. राधिका पटेल फ्रॉम बडोदरा. कॉलेजमध्ये असताना ब्युटी कंटेस्ट विनर आहे. फूड प्रिझर्वेटिव्हवर रिसर्च करून व्हिगन पदार्थांमध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल यावर काम करते. आकृती झा फ्रॉम बिहार. उत्तम ओरेटर कितीतरी वक्तृत्व स्पर्धा जिंकली आहे. प्रवास करायला आणि मित्र बनवायला फार आवडतं. सो असं काहीही टॅकी नाही घालायचं. ओके, एखादी गोष्ट इथे वापरली जाणार नाही हे सांगण्याची पद्धत असते ना. अशी कुणाचीही चप्पल फेकून देणं म्हणजे बरं नाही ना. ओ आय कॅन सी की तुम्ही तुमचे फुटवेअर सिलेक्ट केले नाही आहेत. कॅन यू प्लीज डू दॅट. नाही, मी सुद्धा हिल्स घालत नाही. पण आमच्या कॉम्पिटिशन मध्ये ना हिल्स घालायची गरज आहे. इट्स अ प्रोटोकॉल. सो प्लीज सिलेक्ट. नियमांचं पालन करायला हवं मॅडम, पण कुणाच्याही चपला अशा लाथेनं बाहेर फेकून देणं म्हणजे. Listen, babe. Please, cut this discussion. Select your heels and take your seat. Please, fast. Tara, तू मुझे flats allow नहीं कर सकती. और ये heels में नहीं चल सकते. तो एक काम करते हैं, इनको नंगे पैर रैंप पे वॉक कराते हैं. काही हरकत नाही ना असं करायला. तसंही मिस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये ऐश्वर्या रायची चालताना हिल्स तुटली होती तेव्हा तीही अणवाणीच चालली होती ना. जर ऐश्वर्या राय चालू शकते तर आम्ही दोघी नक्कीच चालू शकतो ना. एपी, या स्पेशल एंट्रीचा जरा जास्तच माज आलाय. नाही, अशी बात नाही आहे प्रदीप. जो बोल रही है वो प्रैक्टिकल तो है. पता नहीं वो इस कॉम्पिटिशन में कहां तक टिक पाएगी या फिर टिक पाएगी या नहीं, आई डोंट नो. लेकिन एक बात तो है, इसमें कुछ तो अलग है. देखो जरा, कंपेयर किया भी तो किसके साथ.
मॅडम, तुम्हीच सुरुवातीला माहिती दिली होती ना, व्यक्तिमत्वामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे, विकास झाला पाहिजे म्हणून. संध्याकाळी जे मला सांगितलं ते झालं, करून घेतलंस परत गैरसमज. मी तुला ते सगळं घाबरवण्यासाठी नाही सांगितलं, तुला सावध करण्यासाठी सांगितलं. पण माझ्या काळजीपोटीच बोलला. हो, खरंच तुम्ही बन्सल साहेबांकडे गेला होता. एक सांगू, मला खूप आनंद झाला. काही गोष्टी आता कराव्या लागतील हे कळायला लागले मला. बन्सल साहेबांकडे गेलो आणि असं वाटलं की इतके दिवस उशीर का केला. मी छान बोलले माझ्याशी. खूप चांगलेच आहेत तू. मी ना मागे त्यांच्याशी उगाच वाईट वागले, माझा गैरसमज झाला होता. पण आता मला खरंच त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी अशी का वागले त्यांच्याशी. तू त्यांची अत्यंत लाडकी आहेस. आता तुला मुलगी म्हणून दत्तक घेणंच बाकी आहे आणि प्रॉपर्टी सगळी नावावर करणार तुझ्या. काही, तू त्यांची लाडकी आहेस ना, म्हणून बहुधा माझ्याशी इतके चांगले वागले ते. अश्विनी मॅडम, आपके कर्जो तले दबा जा रहा ये श्रेयस वाघमारे. उगाचच काही बोलताय तुम्ही आता. ठीक आहे, त्यांनी मला मदत केली नसती तरी सुद्धा मी काम मिळवलंच असत आणि आताही मिळवेनच. तू नेहमी म्हणतेस ना, होत जायगा रे सर. होगा होगा, पक्का हो, 100%. माझी खात्री आहे तुम्ही खूप छान काम करा. करावंच लागणार, पर्याय काय माझ्याकडे. चार लोकांनी माझ्याबद्दल चांगले शब्द बोलावे, माझी स्तुती माझ्या कानात पडावी अशी माझी इच्छा आहे ना. नाहीतर दिवसभर आपलं अश्विनी 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 हिची स्तुती ऐकावी लागते. ते बन्सल साहेब, ते तर तुझी स्तुती करता करता थकत नव्हते. आज आता बायकोची कुणी स्तुती करताय तर ऐकून घ्यायला काय हरकत आहे. कधीतरी कुणीतरी कुठेतरी कुणाचा फेवरेट असतस. मला काही फरक पडत नाही तू कोणाची फेवरेट असतो आणि तुझा फेवरेट कोण आहे मला माहिती आहे. तो मी आहे आणि मीच राहणार. त्यांनी माझं बोलणं एक गंमत म्हणून ऐका आणि ज्यांना वापर करता येत नाही त्यांनी लक्ष देऊन ऐका आणि तसं शिकण्याचा प्रयत्न करा. सो लेट्स बिगिन विथ अवर सेशन. सुरुवात करूयात काही बेसिक टेक्निकनी. ओके, आपल्या हाताचे असे पोश्चर्स करा. तुम्ही जर का तुमचा लेफ्ट हँड बघाल तर तुम्हाला तिथे दिसेल स्मॉल लेटर बी लाइक दिस, स्मॉल लेटर बी. तुम्ही तुमचा राईट हँड जर बघाल तर तुम्हाला दिसेल स्मॉल लेटर डी. ओके, सो डी स्टँड्स फॉर ड्रिंक्स, म्हणून आपले सगळे ड्रिंक्स आपले लिक्विड्स हे नेहमी आपल्या राईट साईडला असतात. ऍज आय सेड, बी स्टँड्स फॉर ब्रेड्स, आपले ब्रेड्स जे असतात ते आपल्या लेफ्ट साईडला असतात. हे खूप बेसिक आहे, प्लीज लक्षात ठेवा. मयुरी, इतक्या लवकर कुठे चाललीस? लवकर घड्यात बघा किती वाजलेत,
तुम्हीच उशिरा उठलाय. किती वाजले? अरे मला कोणी उठवलं का नाही? एवढा गोंधळ तर चाललाय मगाच पासून इकडे. तुम्हाला आवाज कुठे आला? तुम्ही इतके गाढ झोपलेला. आई म्हणाली झोपू दे. तुझी आई घरी आहे? नाही नाही, ती मगाशीच गेली आणि तिने नाश्ता वगैरे सगळा केलाय. तुम्ही पटकन फ्रेश व्हा, मी तुम्हाला चहा देते. आणि तुम्हाला नाश्ता करून घ्यायचा असेल तेव्हा घ्या. इतकी घाईत होती कि मला उठवलं पण नाही. नाही हो बाबा, घाई वगैरे काही नाही. ती सकाळी 4 वाजताच उठली आणि घरातलं सगळं आवरून गेली. कदाचित तिला तुमची झोप मोड करायची नसेल. काही नाही, झोप मोड वगैरे मुद्दाम करते ती असं. माझ्याशी काय बोलायला नसतं ना तिच्याकडे आजकाल. चोराच्या उलट्या बोंबा म्हण ऍकलेत का बाबा? हे गबगा. ऍक्च्युली ना तिला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होत, पण तुम्हीच उठला नाहीत. कशावरून? यावरून. तिला जे बोलायचं होत ना ते यावरून सांगून गेली. हे काय आता? पत्र आहे, पत्र. लव्ह लेटर. घरातल्या घरात पत्र कोण लिहित? वेडीच आई. मला ना या जगातले बेस्ट आई बाबा मिळाले. आणि तुम्ही दोघी आमच्या बेस्ट मुली. बाबा लव्ह यू. बाय बाय. अहो पाप, आमच्याकडे तर चक्क सर्कसच असती बघा. 4 जणांच्या 4 4 भाज्या कराव्या लागतात. आमच्यासाठी पोळ्या, सासूसाठी भाकरी आणि पोरांसाठी टोस्ट आणि खारी. अम्माडी हो, आमचं म्हणजे ना बेस्टच आहे हा. एक कुकर लावला म्हणजे सर्वांचं पोट भरून जेवण होत. मच्छा एन्जॉय माडी. लेडीज 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 आ तो काहीच नाही. हांजू एक बात कहू, छोकराच्या शाळेच्या गडबड मध्ये एक दिवशी नवऱ्याला मी बोलली की आजची भाजी तू बनव आणि आहू करू. भेंडीना साक मा पाणी नखी दे तू. त्या दिवशी जेवताना भाजी कुणी खाल्लीच नाही. मग मी एकटी टेरेसवर जाऊन 1 तास हसत होते. आमच्याकडे जर भेळ असली तर कोण बनवणार? हेच म्हणजे आम्ही सगळी तयारी करून द्यायची, चिरून कांदा वगैरे सगळं. आणि भय कुणी केली तर मी. एक्सक्यूज मी, इथे फॅमिली गेट टुगेदर सुरू आहे का? नाही म्हणजे नीरज सरांनी ब्रेक घेतला होता ना म्हणून आम्ही सगळ्या पिकनिक सुरू केली. तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही तुम्हाला रिलॅक्सेशन साठी हा वेळ दिलाय? डू यू थिंक की आम्हाला काही कामधंदा नाहीये म्हणून आम्ही एवढे एफर्ट्स घेतोय, हा सगळा सेटअप करतोय सो दॅट यू ऑल कॅन रिलॅक्स. हे तुमचं सेशन सुरू आहे सो ट्रीट इट लाईक अ सेशन. ओके. बट अश्विनीने खूप मस्त टॉपिक चालू केला होता म्हणून आम्ही जस्ट. तुम्हाला कळतंय का इथे ना कोणीही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट केलं ना तरी आपण डिस्ट्रॅक्ट व्हायचं नसतं. कारण ज्या पार्टिसिपंट्सना माहिती असतं की त्या कधीच जिंकू शकत नाही तेच पार्टिसिपंट्स असं सगळं करतात. सो गर्ल्स प्लीज डोंट लूज युअर फोकस. तुम्ही सगळ्या जणी इथे एक गोल घेऊन आला आहात जिंकण्याचं, स्प्रिंग डेल्स मिसेस इंडिया कॉम्पिटिशन जिंकण्याचं. सो फोकस, कारण या सगळ्या टास्कचा, या सगळ्या सेशन्सचा तुमच्या फायनल रिझल्ट्सवर परिणाम होणार आहे. सो यू ऑल बेटर बी परफेक्ट. एकदम बरोबर. ए अश्विनी, सेलिब्रिटीज के बाइट की वजह से कॉम्पिटिशन में आई है और आगे फाइनल्स में भी चली जाएगी. हम लोग कुछ नहीं कर पाएंगे. बापरे, हे तर लक्षातच नाही आलं. अश्विनी साधी साधी म्हणून आम्ही गप्पा मारत बसलोय. तुझा कदाचित गैरसमज झालाय असं वाटतंय मला. मी या सगळ्या बायकांमध्ये येऊन तुला किती पाठीमध्ये असल्याचं फिलिंग आलं असेल. साधारण ना सगळ्या मिडल क्लास बायकांना हा सगळा टाइमपास वाटतो आणि तू ज्या प्रकारचा व्हिडिओ आम्हाला पाठवला होतास ना
कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. त्यावरून खूप क्लिअरली कळतं आहे की तुला या कॉम्पिटिशनची काही आयडिया नाही आहे. बट द प्रॉब्लेम इज की तुला याचा सिरियसनेस सुद्धा नाही आहे. काय ना, इथली प्रत्येक व्यक्ती एक स्वप्न घेऊन आली आहे जिंकण्याचं. सो तुला इथे पार्टिसिपेट करून जिंकायचं आहे किंवा हरायचंय हे मला माहिती नाही, पण तुला जिंकून किंवा हरून काहीच फरक पडणार नसेल ना, तर तो तुझा प्रस्पेक्टिव्ह आहे. ॲटलीस्ट डोंट वेस्ट अदर्स टाईम. आम्ही खूप एफर्ट्स घेतले आहेत कारण स्प्रिंग डेल मिसेस इंडिया हा एक ब्रँड आहे, त्याचं एक रेप्युटेशन आहे, एक नाव आहे. अँड वी आर वर्किंग व्हेरी हार्ड टू बी इन दिस इंडस्ट्री. तू या स्पर्धेत पहिल्यांदा आली आहेस, त्यामुळे जे काही नीट शिकवलं जात आहे ते स्वतः नीट शिक आणि दुसऱ्यांनाही शिकू दे, आणि जे शिकवायला येतात त्यांना त्यांचं काम करू द्या. इफ यू डू नॉट अंडरस्टँड दिस, अनफॉर्च्युनेटली या कॉम्पिटिशनमधनं तुम्हाला बाहेर काढावं लागेल. कीप दॅट इन माइंड. एक मिनिट मॅडम, मी जे काही केलं त्याच्या मागे तुमचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. कुणाची तरी मनस्थिती चांगली नव्हती म्हणून मी हे सगळं केलं. आणि काय ना, तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न नका करू. माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि त्यांचा विरोध पत्करून मी इथे आले, त्यामुळे अशी सहजासहजी मी बाहेर नाही जाणार. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या एपिसरांनाही सांगा. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेच असणार की मेकअपचे बेसिक स्टेप्स काय आहेत. तर आता तुमच्यापैकी मला कोण सांगणार की मेकअपची फर्स्ट स्टेप कुठली आहे? रितू, तू सांग. प्रिपेअर युअर फेस. परफेक्ट. दुसरी स्टेप तुम्ही टाईट लाईन युअर आय. गुड. थर्ड स्टेप यू पावडर टी झोन. परफेक्ट. तर कोणाला काही विचारायचं आहे? अरे यार, आता पुन्हा ही जागावपणा. बोला. सर, तुम्ही म्हणालात ना की मेकअपच्या अगोदर मॉइश्चरायझर लावलं पाहिजे, पण अश्लेषाची स्किन ऑइली आहे असं मला वाटतं. मग त्याच्यावर मॉइश्चरायझर लावून मेकअप केला तर चालेल? गुड क्वेश्चन. मॉइश्चरायझर लावायलाच पाहिजे कारण मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर लावणे आणि स्किन ऑइली असणे या दोघांमध्ये काही पण संबंध नाही आहे. मॉइश्चरायझर तुमच्या स्किनच्या बाहेरच्या लेअरमध्ये पाणी धरून ठेवते, जेणेकरून तुम्ही मेकअप केलं तर तुमची स्किन डॅमेज होणार नाही. म्हणून मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर किंवा प्रायमर तर वापरायलाच पाहिजे. आणि तुमची स्किन जर का जास्त ऑइली असणार तर तुम्ही जेल बेस्ड लोशन यूज करू शकता. तर आता मी तुम्हाला काही प्रोडक्ट्स दाखवणार आहे. हे प्रोडक्ट जर का तुम्ही यूज केले तर तुमचं मेकअप अजून इन्हान्स होणार आहे. जसं की हे कन्सिलर. हे कन्सिलर मी आजपर्यंत यूज केलं पर सगळ्यात बेस्ट कन्सिलर आहे. आणि जर का तुमचं मेकअप अजून इन्हान्स करायचं असेल तर याच कंपनीचं तुम्हाला प्रायमर यूज करायचं आहे. हे प्रायमर आज तुम्हाला इथे देण्यात येणार आहे, ऑब्व्हियसली नॉट फ्री ऑफ कॉस्ट, यू हॅव टू बाय इट. सर, तुम्ही आताच म्हणालात ना की आपल्या चेहऱ्याला जे सूट होईल ते मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो, मग प्रायमर नाही वापरला तरी चालेल ना? मला इथे तुमचं मेकअप बेस्ट झालं पाहिजे म्हणून बोलावलेलं आहे, तर मी जे सांगणार तेच तुम्ही करणार. हो, पण त्यापेक्षाही तुम्ही सोपी पद्धत सांगितली आहे. म्हणजे मॉइश्चरायझरने जर काम होत असेल तर प्रायमरचं कंपल्शन का? तुम्ही मला एक पण प्रश्न विचारू नका. अश्विनी, तू एकदम बरोबर प्रश्न विचारलास. ऍक्च्युली हाच प्रश्न मला सुद्धा पडलाय. अगं, खूप महाग असतं हे प्रायमर, मला माहितीये ना. मने के लागच कहू, हे प्रॉडक्ट जर विकलं गेलं तर ह्यांना कमिशन मिळत असणार, म्हणून आपल्याला सगळ्यांना घ्यायला सांगतायत.
बोल विक्रम. उफ, आता बरं वाटलं तुझा आवाज ऐकल्यावर. काय गोड आवाज आहे ग तुझा. वेट लागलाय मला तुझ्या आवाजाने, तुझ्या ब्युटीने, तुझ्या सगळ्या गोष्टींनी वेट लावलंय. आता छान जरा बरं वाटतंय. आय एम फिलिंग सो मच बेटर नाउ. हे बघ विक्रम, नाही शिल्पी, आत्ता विद्युत बद्दल काहीच बोलू नकोस. विक्रमला काहीही सांगितलं तरी तो खूप चिडेल आणि सगळा प्लॅन फिसकटेल. हॅलो शिल्पी, आर यू देअर? हां हां, हॅलो, येस येस आय हॅव बीन. बोल शिल्पी, मी उद्या बाबांना तुझं प्रपोजल दाखवणार आहे. दॅट्स रिअली ग्रेट. एक काम का नाही करत तू? तू पण ये ना. नाही रे, नको. आत्ता भेटून मी त्यांना काय करू? तू भेट आधी, ते जर रेडी असतील तर मी परत येऊन भेटते ना, काही प्रॉब्लेम नाही. कम ऑन या, इथे तुला भेटायला मी एक एक कारण शोधतोय आणि तू? तुला मला भेटायला कारण शोधावी लागतात. तुझा नवरा वकील आहे, परत जर घरी आलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. थँक गॉड हे तुला कळतंय. मी वकील आहे ना. सो तू येतेस ना? जर नाही आलीस तर कोणाला कितीही प्रॉब्लेम झाला ना तरी मी तिथे येईन. नाही नको, मी येते. प्रॉमिस? प्रॉमिस. थोडं प्लीज प्रेमाने म्हणशील? ओके, येईन मी, प्रॉमिस. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चल बाय. ओके बाय. कोणाचा फोन होता? मैत्रिणीचा, रियाचा. रियाला प्रॉमिस करत होतीस? बघू, फोन बघू. का विश्वास नाहीये माझ्यावर? तसं समज हवं तर. रोज फोन करून विचारत आहे त्याला. आपल्या कंपनीचे सगळे अपडेट्स मिळत आहे आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलंय त्याची ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट विल डिपेंड ऑन आपल्या कॉम्पिटिशनचा प्राईम स्पॉन्सर कोण आहे. तेव्हा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. आप टेंशन मत लीजिए सर, कोई ना कोई प्राइम स्पॉन्सर तो हमें मिल ही जाएगा. मेरा पूरा फोकस अभी उसी पर है. हरकत नाही, हे बघ तुला वेळ पाहिजे तू वेळ घे. मला फक्त तुला सांगून ठेवायचं आहे की अदरवाईज माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. प्लॅन बी? यू हर्ड इट राईट, प्लॅन बी जो कुठल्याही बिझनेसमध्ये असायलाच हवा. हां, पण मी तो तेव्हाच फॉलो करेन जेव्हा मला असं दिसेल की तू हात टाकलेले आहे. डोंट वरी सर, उसकी नौबत नहीं आएगी. लेट्स होप सो. माझी पण अशीच आशा आहे की तशी वेळ येऊ नये. पण आता एक लेट्स सेट अप अ डेडलाईन. पुढच्या 5 दिवसात आपल्याला प्राईम स्पॉन्सरशिप बद्दल काहीतरी ठोस इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे. ओके सर, आय अश्युअर यू आपको अपडेट मिल जाएगी. या विक्रमसाठी तू माझ्याशी खोटं बोललीस. किती वेळ झाला ग, किती वेळ झाला तुला सांगून की त्याच्यापासून लांब राहा म्हणून. काय प्रॉब्लेम काय तुझा? सांगितलेलं कळत नाही की ऐकायचंच नाहीये? विद्युत, तू समजतोय तसं काहीच नाहीये यार. मग का बोलायचंय त्याच्याशी? का भेटायचंय त्याला? कारण आम्ही दोघं आता एकत्र काम करणार. मी त्याची कंपनी जॉईन करते. काय, आर यू मॅड? वेडी झालीस का तू? इथे तू त्याला कॅज्युअली भेटलेलं सुद्धा मला नको आहे आणि त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी? नो वे. शिल्पी, आत्ताच्या आत्ता त्याला फोन कर आणि नाही म्हणून सांग. शिल्पी, तू त्याच्या ऑफिसमध्ये काम केलेलं मला चालणार नाहीये. अरे पण का? त्यांनी जेव्हा मला ही ऑफर दिली होती तेव्हा तर माझ्यापेक्षा तू जास्त एक्साइटेड होतास. मग आता मी ती स्वीकारते ऑफर तर काय प्रॉब्लेम आहे तुला? बिकॉज नाव द पिक्चर इज डिफरंट. अंडरस्टँड? द पिक्चर इज डिफरंट फॉर मी टू. विद्युत, मी तेव्हा त्या जॉबला नाही म्हणाले होते पण आता मला जॉबची नितांत गरज आहे. मग जगात फक्त ही एकच कंपनी आहे? हा एकच जॉब आहे? माझ्या डोळ्यासमोर तरी हो, हा एकच जॉब आहे. आणि तुला वाट बघायची नाहीये? नाही. म्हणजे मी स्पष्ट सांगून देखील तुला जे हवं तेच तू करणार आहेस. ओके, गो अहेड. तुला माझ्या भावनांची काहीच किंमत नाही हे पुन्हा एकदा तू सिद्ध केलेस. हे अश्विनी, प्लीज कम. मी काही बोलले ते नाही.
ये कॉम्पिटिशन का हेड होने के नाते आज तुम्हारे साथ जो कुछ भी हुआ उसके लिए मैं तुम्हारी माफी मांगता हूँ। हमारे सारे सेशंस रिकॉर्ड हो रहे हैं, तो तुमने जो कुछ भी मिस किया है वो रिकॉर्डिंग तुम्हें मिल जाएगी। थैंक यू सर। एपी, और तुमसे माफी इसलिए मांगी मैंने कि आज तुम्हारे साथ जो हुआ वो गलत हुआ, लेकिन इसका मतलब ये नहीं कि तुमने जो किया वो सही किया। मी त्यांना प्रश्न विचारला कारण माझं सुद्धा पार्लर आहे आणि मला मेकअप मधलं थोडस कळत। लेकिन सेशन के बाद तुम्हें समझ में आया ना कि मेकअप और कितने तरीकों से हो सकता है? क्या मालूम है तुम्हें मेकअप के प्रोडक्ट्स के बारे में, ग्लोबल ब्रांड्स के बारे में? कुछ नहीं। देखो अश्विनी, आज मैं तुम्हें एक टिप देता हूं। जब हम अपना मुंह बंद कर लेते हैं ना, तब हम ठीक से सुन सकते हैं, ठीक से देख सकते हैं। तो सुनने की कोशिश करो, कुछ सीखने की कोशिश करो। सीखा कैसे जाता है वो सीखने की कोशिश करो। लर्न टू ट्राई एंड ट्राई टू लर्न। ओके?